कम्मालीचा सामना पाहायला मिळाला मागचा अगदी शेवटपर्यंत रंगणारा चांदई विरुद्ध माथेरान चांगली फाईट चांदई संघानं सुद्धा दिली शेवटपर्यंत खरं तर थोडंसं अशक्य आव्हान होतं चांदईसाठी परंतु शेवटपर्यंत मात्र स्ट्रगल केला त्यांनी झुंज परंतु ती झुंज थोडीशी अपयशी ठरली गोलंदाजी मार्कवर मात्र पहिलं षटक घेऊन जीत रोजार येऊ आहे तेच तर्रार वेगवान गोलंदाज माथेरानची ओळख पहिलं षटक घेऊन सज्ज असेल सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये झोबेली संघ म्हटला की करण धुळे याच्या नावानं मात्र हा संघ ओळखला जातो स्ट्राईक एंडला खेळ नॉन स्ट्राईक एंडला रोशन धुळे दोनही दिग्गज फलंदाज आहेत आणि पाहायला गेलं तर झोबेली संघाची रनमशीन आहे करण त्यामुळे एक चांगली टक्कर पाहायला मिळेल चांगली भिडंत पाहायला मिळेल या मॅच मध्ये आणि तीच मॅच चला लवकरात लवकर सामना चालू करा पहिला बॉल घेऊन जीत पहिलाच बॉल या वेळेस मात्र अडबा पाटणं खेळण्याचा प्रयत्न ऑफस्टम्प लाईनवरचा हा चेंडू इथून मात्र सरळ सरळी रक्षकाच्या हातामध्ये विसावतोय आणि पंच पंच इशारा करतात नो बॉलचा इशारा मात्र पहिलाच बॉलवर आलाय मोठ्या संख्येनं खरं तर कोट्या अंपायरला पाहण्यासाठी सुद्धा क्रीडा रसिक या ठिकाणी जमा झालेत जीचा हा बॉल पुल करण्याचा प्रयत्न टायमिंग प्रॉपर नव्हता मिड विकेटला हा थ्रो मात्र अॅक्युरेट होता आणि तेवढाच वेगानं चपळाईने धाव पूर्ण करण्याचा प्रयत्न मात्र झाला फ्रीडचा बॉल जरी असला तरी पाहायला गेलं तर रिस्की धाव रिस्की रन घेण्याचा प्रयत्न मात्र करणचा होता रनआउटच्या स्वरूपामध्ये धोका होता या चेंडूवर परंतु हा धोका दो, मात्र टळलाय सिंगल धाव येते धावसंख्या एकने पुढे जाईल ती दोन या आकड्यावर खरं तर क्रीडा रसिक खास करून डान्सिंग अंपायर डान्सिंग अंबर म्हटलं गोट्या गोट्याचा डान्स पाहण्यासाठी मोठ्या संख्येनं प्रेक्षक वर्ग या ठिकाणी उपस्थित आहे आणि ते मात्र पाहायचं आहे क्रीडा रसिकांना ज्योती ए ज्योती या ठिकाणी एष्यांच्या पाठीमागे विकेट किपर मात्र हा झेल सोडलाय रोशन धुळेला मात्र पहिला चेंडू फेस करत असताना जीवनदान प्राप्त झालंय कमालीची बॉलिंग झीत रोजारिया रोजारेचा यावेळेचा बॉल यावेळेस मात्र फटका फसलाय पुन्हा एकदा आणि कोणतीही चुकी नाहीये फलंदाज होईल बाद पहिला धक्का लागलाय तो जोवेली संघाला रोशन धुळे शून्या बरबाद बाद डान्सिंग अंपायर आकर्षण आहे खरंतर पहिल्या रात्रीसुद्धा आपण पाहिलं गोट्या अंपायरला आणि चौथ्या रात्री आणि प्रेक्षकांना हेच पाहायचं आहे मोठ्या संख्येनं आज मात्र फक्त गोट्या अंपायरना पाहण्यासाठी क्रीडा रसिक या ठिकाणी जमा झालेत आणि नक्कीच त्याची उत्कंठा मात्र सगळ्यांनाच आहे बॅकपुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न यावेळेस मात्र एकदा सिंगल येईल एकेरी धाव मध्ये ॲड होताना दिसेल धाव संख्या एकने पुढे जाईल तीन या आकड्यावर माथेरान एक्सप्रेस तेच तर वेगवान गोलंदाज सुद्धा प्रचंड आहे लेंथ बॉल खांद्याचा वापर उंचीचा फायदा सगळ्या गोष्टी काही आहेत त्या जीत रोजगार याकडे आणि त्याचा मात्र पुरेपूर वापर करत असताना अगदी सुरुवातीच्या आघाडीच्या फलंदाजांना मात्र शांत ठेवलं आहे पहिल्याच ओवरमध्ये कम्मालीची बॉलिंग सुपर बॉलिंग रनअप सुद्धा प्रचंड आहे फार मोठा रनअप घेऊन पुन्हा एकदा सज्ज सज्जबॉलचा इशारा वा हा हे गोटे अंपायरच करू शकतो आणि सगळ्या सगळ्या अदाकारी आहेत हा ती स्टेप पाहायची आहे सगळ्यांना आणि गोट्या अंपायर सुद्धा तेच सांगतात गाणं लागल्यानंतर ही स्टेप पाहायला मिळेल उल करण्याचा प्रयत्न होता टायमिंग मात्र नव्हतं आणि इथे मात्र अगदी आपला स्पर्श करून बॉल थोडासा पाठीमागे गेला होता रन मात्र मिळणार नाही आहे संपूर्णपणे जगळून ठेवलं जातं आहे टिचून मारा पाहायला मिळाला आहे प्रभावी मारा करतो आहे जीत रोजारीओ हो। वेगवान वेगवान या वेगासमोर थोडंसं पाहायला गेलं तर शरणागती पत्करले ती खास करून आघाडीच्या फलंदाजाने टॉप ऑर्डरसमोर पाहायला गेलं तर केलेली ही गोलंदाजी नक्कीच भाव खाऊन जाणारी आहे या मैदानावरची मात्र क्रॉस बॉर्डर खेळण्याचा प्रयत्न स्क्वेअर ऑफ द विकेट स्क्वेअर फिल्डर आहे त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण चुकीचं झालंय थोडासा रिलॅक्स कम्मालीचा डान्स आहे आता गोट्याच्या जागी कदाचित त्यालाच उभं करावं लागेल असंच दिसतंय चौकार मिळालाय आणि धावसंख्या मात्र जाऊन पोहोचले ती सात याकड्यावर पहिलं षटक मात्र जीत थोडासा नाराज झाला असेल कारण ज्या पद्धतीनं क्षेत्रक्षण पाहायला मिळालं शेवटच्या बॉलवर आणि त्या चार धावा थोड्याशा बळ नक्कीच वाढवतील त्या स्त्रीले पण संघासाठी दुसरं षडक घेऊन गोलंदाजी मार्कवर मात्र सज्ज होईल तो अजय भस्मा सेकंड ओवर <स्थाँगा> अजय धुळे नवीन पार्टर आपण पाहतोय ऑन स्ट्राईक अजय यावेळेस मात्र पुलचा फटके ऑन साइडला मिड विकेटला इथे मात्र पुन्हा एकदा तेच घडलंय प्रयत्न मात्र झाले चेंडू चार धावे टीमची टोटल जाऊन पोहोचले ती अकरा सगळ्यांनाच खळखळून हसवण्यासाठी खरं तर ही फरमाईश आयोजकांची आणि कोट्या अंपायर मात्र सगळ्यांचंच मनोरंजन करत असताना चार रन चांगला फटका होता अजय धुळेचा प्रॉपर पूल पाहायला मिळाला यावेळेस मात्र उंचावरून खेळला हा फटका संधी आहे विकेटला झेल टिपला जातोय फलंदाज होईल बाद चौकारानंतर मात्र पुढच्याच बॉलवर अजय धुळे पॅट त तर विकेटचं सा पतन झालंय नवीन बाटर मैदानाच्या आतमध्ये महेंद्र धुळे नेक्स्ट मॅच तुम्हाला पाहायला मिळेल ढवळेपाडा विरुद्ध बावी खासदार श्रीलेवन नेरळ संघ दोनही बलाढ्य संघ एकमेकांसमोर आमने सामने येतील आणि शेवटची मॅच तुम्हाला पाहायला मिळेल पनवेल तालुक्यामधील तळोजा एमआरडीसी परिसरामधील टीम घोट गावदेवी घोट विरुद्ध मांडा आणखीन एक बिग फाईट असेल गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज अजयचा हा बॉल अक्षरशः भिरकावून दिलाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर तडाके बंद फटका इट्स क्या बात है, क्या बात आहे टाळ्याहून जाऊ त्या गोट्या <स्यारागा> साठी रिवर्स खेळण्याचा प्रयत्न आणि यावेळेस मात्र कम्मालीचा झेल एषांच्या पाठीमागे फलंदाज होईल बाद षटकारानंतर महेंद्र धुळेची सुद्धा वापसी आणखीन एक विकेट अजय भस्माच्या नावावर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये विवेक गायकवाड खरंतर मोठे फटके खेळतात चोविली संघाचे फलंदाज परंतु त्याच वेळेला मात्र पुढच्या चेंडूवर बाद सुद्धा विसरत नाहीयेत आणि हे घडत चाललंय मगासपासून अजयचा प्रयत्न आपण पाहिला महिंद्राचा प्रयत्न त्यामुळं खेळपट्टीवर थोडा वेळ द्यावा लागेल तो फलंदाजांना अन्यथा इथे मात्र प्रेशर लगेच येईल आणि त्याचा फायदा मात्र उठवला आहे चांगलाच माथेरान संघानं आत्तापर्यंत स्कोर कार्डवर धावा लागल्यात त्या सतरा धाबा पहिल्या षटकामध्ये सात होत्या या ओवरमध्ये एक चौकार एक षटकार दोन विकेट अशा पद्धतीने दहा धाबा अजय भस्मा पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर पॅकपुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न यावेळेस अपील पाहायला मिळते लाऊड अपील फ्रॉम ऑल प्लेयर्स आणि यस पंचांच्या मनामध्ये थोडीशी साशंकता आहे त्यामुळं हे केव्हाही चांगलं तर दोनही पंच आता मात्र एकत्र येत आहेत कदाचित बऱ्याच वेळेला इथून मात्र एखादी एज लागले आहे की नाही कदाचित हे चेक करण्यासाठी हे दोनही फलंदाज आपले दोनही अंपायर खरं तर थोडासा सल्ला मसलत करत असताना कधी कधी जे स्ट्राईक अंपायरला ऐकायला येत नाही ते कदाचित स्क्वेअरलीग अंपायरकडे सुद्धा त्याचा आवाज ऐकायला जाऊ शकतो त्यामुळं तो, तो योग्य निर्णय आपल्यापर्यंत पोहोचेल दोनही टॅलेंटेड अंपायर्स आहेत एका बाजूला राजेंद्रजी आहेत भाऊ काय घडलं एक्झॅक्टली परंतु गोलंदाजाचं मी कौतुक करेन अजय फजमास फलंदाज सेफ असेल इथे मात्र निर्णय येत असताना निर्ताव चंडूची सांगता विवेक गायकवाड का पहिलाच बॉलवर जोरदार अपील बऱ्याच वेळेला खरं खरंतर पंचांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न सुद्धा तेवढाच असतो आणि हा सुद्धा एक खा रणनीतीचा भाग ओळखला जातो आता लास्ट बॉल असेल दुसऱ्या षटकामधील शेवटचा चेंडू बॅटफूटला जाऊन यावेळेस पुलचा फटका स्ट्रेट टू द स्क्वेअर लाईक फील्ड द विकेट डाऊन अजय भस्माला मात्र या ओव्हर मध्ये मिळते ही तिसरी सफलता फलंदाज विवेक गायकवाड शून्यावर बाद एक फलंदाज यावेळेस मात्र बाद होत असताना एकही एक फलंदाज खरं तर करण धुळेला साथ देण्यासाठी तयार नाही आहे रोशन बाद आहे अजय बाद झाला महेंद्र बाद झाला विवेक बाद आहे आणि इथे थोडासा मित्र म्हणेन ट्रबलमध्ये कारण चारही फलंदाजांकडे तेवढीच क्षमता होती महान फलंदाज आहेत बऱ्याच वेळेला मात्र चारही फलंदाजाने आजपर्यंत कित्येक मॅचेसमध्ये फलंदाजी केले जोविली संघाकडून खेळत असताना इथे कमालीची बॉलिंग पाहायला मिळाली अजय बसमा एक चौकार एक षटकार जरूर आला त्या ओव्हरमध्ये परंतु तीन महत्वपूर्ण सफलता त्यांना अर्जित केल्या आणि हे फार महत्वाचं होतं आता दडपण जे आहे ते सपशेल श्री इलेव्हन झोबेली संघावर आपल्याला पाहायला मिळतोय परंतु अजूनही अजूनही मैदानाच्या आतमध्ये असं एक मोठं नाव आहे ज्या नावानं आजपर्यंत मात्र जोवेली संघासाठी कित्येक वेळेला कैक वेळेला मात्र आनंदाचे क्षण दिलेत कित्येक वेळेला मात्र ज्यांनी ट्रॉफी जिंकून दिल्यात आणि कित्येक वेळाला मात्र झोपेली काबामध्ये जल्लोष पहायला आहे असं फार मोठं नाव आहे आणि ते खेळपट्टी भर आहे नवीन बाटर आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये भारत धुळे येतोय परंतु करण धुळे ज्याच्या खेळीकडे आता मात्र सगळ्या जोवेली बदलापूर विभागाचं लक्ष लागलं या मॅच मध्ये काय कळणार नवीन गोलंदाज तिसरं षटक घेऊन दीपक कदम पहिलाच बॉल यावेळेस थोडासा फाईन स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न लाईक स्टंपच्या बाहेरून चाललेला बॉल अनोख्या आधेमध्ये इशारा येत असताना बाय गोट्या याच खरं तर मनमोहक अदा आहेत आणि हीच अदाकारी पाहण्यासाठी खरं तर क्रीडाप्रेमी फार वेडे आहेत आणि त्यासाठीच आज मात्र आजपर्यंत मात्र गोट्यांपांना दिलेला प्रेम आहे तर सोशल मीडियावर प्रचंड मोठा चाहता वर्ग आहे फॅन्स वर्ग रवींद्र जडेजानं मात्र ट्विट केलेला तो व्हिडिओ आणि त्यानंतर मात्र संपूर्ण जगभरामध्ये मात्र हे नाव सगळ्यांनाच माहिती झालं अगदी इंटरनॅशनल क्रिकेटरपर्यंत आपलं खरं तर गोट्या इथे मात्र उडवलाय हा बॉल बॅकवर्ड स्क्वेअर लेगला फिल्डर उभा केलाय त्या ठिकाणी अलगत सोडलाय तर यापेक्षा चांगला झेल सोडलाय करण धुळेचा सोडलेला झेल मात्र इथून महागाचा ठरू शकतो चार धावा या चार टीमची टोटल जाऊन पोहोचली ती परंतु दीपक मात्र फार मोठी संधी दिली होती खराब क्षेत्ररक्षण मित्र म्हणेन त्या ठिकाणी यावेळेस मात्र उडवलाय झेल सोडला त्याच्याच डोक्यावरून बॅकवर्ड लाईनच्या बाहेर होत्या कोट्या साठी कमाल आहे कमाल आहे अंपायरिंग करणं आणि त्याच बरोबरीनं तुमचं सगळ्यांचं मनोरंजन करणं विकेट पासून बाउंड्री लाईनला येऊन नाच डान्स करणं साधी गोष्ट नाहीये पहा पाय सुद्धा दुखायला लागले त्यांचे <laughs> हा षटकार मात्र चढवलाय करण धुळे सोडलेला जेल आता मात्र खरं तर थोडासा पाहायला गेलं तर आघात करणार माथेरान संघाच्या सगळ्याच खेळाडूंच्या मनावर आणि त्याचप्रमाणे क्रीडा रसिकांवर सुद्धा अशा खेळाडूचा झेल सोडलाय त्यामुळे सोपं नसेल इथून आता गोलंदाजी करणं सुद्धा दीपक कदमसाठी चॅलेंजिंग असेल धावसंख्या जाऊन पोहोचले ती अठ्ठावीस या आकड्या ट्वेंटी एट थोडं स्पीडअप द्या टीम माथेरान थोडं घाई करा लेफ्ट केला होता करण हा चेंडू एस टी हातामध्ये पहा व्हाइट पहा। बॉलचा इशारा मात्र येत असताना एक अतिरिक्त धाव मात्र मिळेल धाव संख्या एक पुढे जाईल स्कोर कार्ड मध्ये एक ची वर स्कोर जाऊन पोहोचतोय ट्वेंटी नाईन एकोणतीस धावा धाव फलकावर करण धुळे ठोकतोय ऑन ला, लॉंग ऑन बाऊंड्री लाईनच्या बाहेर क्या बात है, क्या बात है? गोट्या अंपायर आपला टाळ्यांचा भुकेला आहे परंतु इथे धावांचा भुकेला आहेत करण धुळे जेल सोडल्यानंतर तर जखमेवर मीठ सोडलं जातंय आता मात्र माथेरान संघाच्या खेळाडूंच्यावर आणि या सहा धाव्यानं टीमची टोटल मात्र जाऊन पोहोचली ती पस्तीस या आकड्यावर थर्टी फाय दबाव क्रिएट केला होता या मॅच मध्ये अजय भस्मानं आणि झेल जिथून सुटला आहे ना तिथून आता मात्र संपूर्णपणे खेळ हे दप्प इथे पहावस्टॉमच्या बाहेर थोडासा शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न मात्र केला होता पहा पंच कधी वाईट बॉल येईल सांगू शकत नाही इथे मात्र अहो क्या बात आहे चला टाळ्या होत जाऊ द्या गोट्या अंपायरसाठी कारण टाळ्यांचा भुकेला आहे त्यांनी पहिल्या दिवशी सुद्धा सांगितलं की माझ्यासाठी फक्त टाळ्या मा फार महत्वाच्या आहेत ती दाद महत्वाची आहे तुमची यावेळेस मात्र खोलबट टप्प्याचा बॉल खोदून काढलाय समोरच्या दिशेला लॉन्ग अफ बाउंड्री लाईनच्या दिशेला चल आपल्यासाठी खरं तर पाहायला गेलं तर शरीर थकलं तरी चालेल परंतु आपलं मनोरंजन झालं पाहिजे आणि हे करतात काम या ठिकाणी गोट्या अंपायर प्रसिद्ध अंपायर आहेत आणि आज खरं तर नेरळमध्ये आज हा जलवा पाहायला मिळाला आहे खरंच कौतुक करावं तेवढं कमी आहे आणि सोपं नाही आहे एकतर पंचांचं काम मुळीच पहिल्यांदा जिकिरीचं असतं डिसिजन चुकले तरी आपण पंचांवर राग काढतो परंतु त्याचबरोबरीनं इथे मात्र आपलं मनोरंजन करणं सोपं so, नाहीये फील्डवर ह्या सगळ्या गोष्टी करणं दीपक कदम पुन्हा एकदा सज्ज होईल गोलंदाजी मार्कवर आणखीन एक फटका यावेळेस मात्र त्याच क्षेत्रामध्ये परंतु यावेळेस मात्र सापडलाय अगदी सीमारेष्य लगत करण धुळेची इनिंग फलंदाज होईल बाद हा सगळ्यात मोठा आदरा जोवेल टीमला कमालेची बॅटिंग मात्र पाहायला मिळाली आणि संघाचा डाव सावरलाय पंचवीस धावांची तुफाने इनिंग करण धुळेच्या बॅटमधून तीन चौकार दोन षटकारांनी मात्र संपूर्णपणे डावाला स्थैर्य देण्याचं काम केलं ते करंड नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये प्रेम धुळे येतोय तीन षटकांच्या अखेरीस धावफलकावर धावा आहेत त्या चाळीस धावा फोर्टी रन्स ऑन अ बोर्ड नाव चला नेरळ आणि ढवळेपाडा भावी खासदार श्री इलेव्हन नेरळ आणि ढवळेपाडा दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी या लगेच प्रेझेंटेशन बॉक्स कडे आपण प्रयाण करा या यावेळेस मात्र आडवा बॅटन ऑन साईडला फटक्या लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर सहा धाव्यानं टीमची टोटल मात्र जाऊन पोहोचली ती तब्बल सहेचाळीस या आकड्यावर ज्या ठिकाणी दोन ओव्हर्सनंतर धावा आपण पाहिल्या तर सतरा होत्या दीपक कदमच्या षटकामध्ये धावा आल्या त्या तब्बल कोणतीच धाबा ज्याच्यामध्ये तीन षटकार दोन चौकार तीन वाईट बॉल आपण पाहिले सगळं काही घडलं या षटकामध्ये आणि प्रचंड महागाचं षटक त्यामुळे एक षटक मात्र आपल्या ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये शॉर्ट टेनिस क्रिकेट, क्रिकेट फॉर्मॅटमध्ये किती सडनली चेंज पाहायला मिळतं ना आणि त्याची कल्पनाच न केलेली बरी इथे मात्र झपकन जो दबाव होता ना पहिल्या दोन नंतर खरं तर जोबिली संघावर हा दबाव आता मात्र शेवटच्या षटकामध्ये शेवटच्या गोलंदाजावर असेल तेवढाच तो माथेरान संघाचा विजय फुल टॉस बॉल होता यावेळेस मात्र ड्राईव्ह केला आहे लॉंग ऑफ कडे एक रन जरूर त्या ठिकाणी मिळेल धावसंख्या एकिने पुढे जात असताना स्कोर जाऊन पोहोचतोय रेलिंगवर कोणीही जोर देऊन कोणी उभे राहू नका थोडंसं दूर वा रेलिंग त्यासाठीच सा लावले तर रेलिंग पडू शकते त्यामुळं एकदम जोर नका टाकू त्याच्यावर आपलं वजन सुद्धा तेवढं जास्त आहे ऑन राऊचा फटका इथे मात्र बाडी श्रॉंग ऑनला क्षेत्रक्षक वेगानं आलाय तोपर्यंत मात्र फर्स्ट अटॅम्प मध्ये बॉल उचलता आला नाही त्याचमुळे दोन रन्स कम्प्लीट सुंदर आणि दोनही फलंदाजांमध्ये आणि या दोन दाबांच्या बरोबरीनं मात्र टीमची टोटल पुढे जात असताना फोर्टी नाईन एकोणपन्नास जाबा मोठी मित्र म्हणेन इथून मात्र भरारी घेतले ती टीम श्री इलेवन जोवेली संघानं माथेरान संघ पहिल्या दोन षटकांमध्ये काय खेळला होता परंतु त्यानंतर मात्र करंटचा सोडलेला झेल आणि त्यानंतर मात्र संपूर्णपणे पालटलेला हा डाव परंतु तरी सुद्धा मी तर म्हणेन शेवटचं चा षटक चांगलं पडलं तर या धावा या मैदानावर चेस होऊ शकतात परंतु त्यासाठी या शेवटच्या षटकामध्ये थोडीशी टिचून गोलंदाजी करावी लागेल विजय चांगला चेंडू होता यावेळेस मात्र अगदी खोलब टप्प्याचा बाटला एज लागल्यानंतर बॉल थोडासा शॉर्ट ऑफ स्क्वेअरली कडे सरकला होता सिंगल प्राप्त होते मात्र एकने पुढे जाईल फिफ्टी रन्स कम्प्लीट अर्धशतक शतक धाव फलकावर पन्नास जाबा पूर्ण करतोय दोन ओव्हर्स मध्ये सतरा आणि तिथून मात्र मारलेली ही मुसंडी नक्कीच मी तर म्हणेन करण धुळेने जी बॅटिंग केली ना निम्म्या धावा तर त्याच्याच आहेत पंचवीस जाबा इथे मात्र लेक बिफोर द विकेट ची अपील स्वीकारले फलंदाज होईल बाद एल बीडब्ल्यू बॅटर आउट कौतुक करावं लागेल गोलंदाजाचं स्लॉग मध्ये गोलंदाजी करतोय विजय परंतु मागच्या षटकाचं दडपण घेतलेलं नाही आहे तर मागच्या त्यांच्या गोलंदाजावर तब्बल एकोणतीस जावा बसल्या गेल्या त्यामुळं स्वाभाविकच आहे शेवटचं षटक टाकताना कोणत्याही गोलंदाजाच्या मनामध्ये भीतीयुक्त वातावरण मात्र निर्माण होत असते परंतु इथे मात्र ज्या पद्धतीनं सामोरा गेलाय फलंदाजांना पहिल्या चार बॉलमध्ये फक्त चारच जावा आल्यात आणि तेही शेवटच्या षटकामध्ये त्यामुळं थोडासा धावा कमी करण्यामध्ये मात्र विजय यशस्वी ठरलाय क्रॉस बॅटेड खेळण्याचा प्रयत्न यावेळेस मात्र स्क्वेअर लेग चेंडू चाललाय रन मिळेल एक त्या ठिकाणी सिंगल रन पहिल्या पाच चेंडूंवर फक्त पाच धावा आल्यात कम्मालीचं षटक काय कम बॅक करतोय गोलंदाजी मधून टीम माथेरान ढाव्याचं ठिकाण माथेरानच्या पायथ्याशी मात्र सुरू असणारी नेरळ मधील सर्वात मोठी स्पर्धा यंदाच्या हंगामामधली आपल्याला पाहायला मिळते अर्थातच माबळ लोकसभा मतदारसंघाच्या भावी खासदार सौभाग्यवती माधवीताई नरेश जोशी यांच्या वाढदिवसानिमित्त हा चेंडू यावेळेस मात्र सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये आला आणि इथेच चान्स आहे फलंदाज बाद होण्याची रनआउटच्या स्वरूपात होईल फलंदाज बाद कमालीचं षटक मात्र हाताळलं गेलं विजयकडून शेवटच्या षटकामध्ये पाहायला गेलं तर धावा दिल्या या गोलंदाजानं फक्त आणि फक्त पाच जाबा त्यामुळं खूपच कंट्रोल या मॅच मध्ये पाहायला मिळाला कारण तीन ओस नंतर सेहेचाळीस जाबा होत्या आणि आता मात्र पहिल्या इनिंगचा खेळ संपताना एक्कावन्न धावा धाव आहेत आणि बावन्न धावाची गरज मात्र या मॅचमध्ये असेल हा सामना जिंकण्यासाठी टीम माथेरानला टॉस केला जाईल दोन्ही टीमचे कॅप्टन आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये ढोळेपणा आणि नेरल ने चला आपण टीम ढवळेपाडा आणि त्या विपक्षामध्ये नेरळ ढवळेपाडा संघाचा कॅप्टन इथे दाखल झालाय टॉससाठी ढवळेपाडा टीमचे कर्णधार या ठिकाणी उपस्थित झालेत मी नेरळ संघाचा कर्णधार संघनायक टीम नेरळ चला आपण या टॉस साठी प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये सर्व स्टेजवर उपस्थित असलेल्या मान्यवरांना विनंती आहे की आपण खाली यायचंय तर सौभाग्यवती मावळ लोकसभा भावी खासदार सौभाग्यवती माधवीताई नरेश जोशी युवा प्रतिष्ठानच्या स्थापनेसाठी आपण इथं सगळेजणं जमलो आहेत आदरणीय सन्माननीय नरेशजी जोशी साहेब आपल्यासोबत उपस्थित आहेत त्यातनंतर या स्पर्धेच्या प्रणेत्या अर्थातच सौभाग्यवती माधवीताई नरेश जोशी या देखील आपल्या सर्वांमध्ये उपस्थित आहेत आणि प्रथमता श्रीफळ वाढवला जाईल आणि या शुभकार्याची सुरुवात इथून मात्र आपण संपन्न करतोय अग अगदी आपण पाहतो की वैद्यकीय क्षेत्रात म्हणजे कोणताही पेशंट कोणताही रुग्ण हा उपचाराविना दगावता कामा नये किंवा इच्छित स्थळी इच्छित हॉस्पिटलपर्यंत तो पोचला पाहिजे हाच उद्देश आणि हेच ध्येय उराशी बाळगून अगदी मोफत ॲम्ब्युलन्स सेवा सौभाग्यवती माधवीताई नरेश जोशी प्रतिष्ठानच्या माध्यमातून आपण इथे एकदा जोरदार टाळ्या याच्याकरता झाल्या पाहिजेत कारण हे फार गरजेचं आहे म्हणजे आरोग्य म्हणजे आरोग्याच्या आरोग्या क्षेत्रात एक उल्लेखनीय कामगिरी आणि एक पाऊल आपण पुढे टाकतो आहे आणि आपल्या कर्जत तालुक्या करता हे फार आनंदाची बातमी आहे की पूर्ण तालुक्यातील कोणालाही अगदी कोणालाही शेवटच्या घटकाला देखील ही, ही रुग्णवाहिका अगदी मोफत स्वरूपात उपलब्ध करून दिली जाईल जेव्हा आपण पाहिलं कोविडसारखी जेव्हा युद्धजन्य परिस्थिती होती किंवा तणाव पातळीवरची परिस्थिती होती त्यावेळी ॲम्ब्युलन्सचा अभाव आपण पाहिला आहे संघर्ष आपण केला आहे अनेकांना ॲम्ब्युलन्सच्या कमतरतेमुळे स्वतःचा जीव गमवावा हो लागला आहे आणि हीच आरोग्याची सुवि हीच आरोग्याची गरज लक्षात घेऊन सौभाग्यवती माधवीताई जोशी यांनी मात्र एक चांगलं पाऊल आरोग्याच्या क्षेत्रात आपण पाहतो आहे ॲम्ब्युलन्सचा अनावरण सोहळा इथून मात्र ही ॲम्ब्युलन्स अगदी कर्जत तालुक्यातील कोणत्याही व्यक्तिमत्त्वाला इथून मात्र मोफत दिली जाईल जनसेवा हीच ईश्वरसेवा ही, ही उक्ती याप्रमाणे आपण पाहतो आहे आपली संस्कृती श्रीफळ वाढवून मात्र इथून इनॉग्रेशन करतो आहे आपण या रुग्णवाहिकेचं आणि समाजसेवे सेवेचा वसा मात्र आपल्या हाती घेतला निश्चितच सौभाग्यवती माधवीदाई नरेश जोशी प्रतिष्ठानच्या माध्यमातून इथे एक चांगलं पाऊल आणि खऱ्या अर्थानं गोरगरीब जनतेच्या सेवेकरता आरोग्य क्षेत्रातील ही खरं तर उल्लेखनीय कामगिरी आणि अगदी मी तर म्हणेन की सौभाग्यवती माधवीताई जोशी तुम्हाला मानाचा सलाम कारण नितांत गरजेच्या आरोग्य आणि शिक्षण या क्षेत्रामध्ये खरं तर उल्लेखनीय कामगिरी होणं फार गरजेचं आहे आणि तेच इथून आपण पाहतो आहे आरोग्याच्या क्षेत्रात एक अतिशय दमदार आणि उल्लेखनीय कामगिरी गोरगरीब जनतेकरता गोरगरीब जनसेवेचा वसा आपल्या हाती घेण्याकरता मात्र इथून खऱ्या अर्थानं आपण पाहतो आहे सौ सो, सौभाग्यवती माधवीताई जोशी युवा प्रतिष्ठान मोफत सेवा अगदी आय सी सी यू कार्डियक युनिट आणि प्रशस्त सुविधांनी उपलब्ध असणारी ॲम्ब्युलन्स तुमच्या सेवेत मात्र रुजू झाली आहे धन्यवाद थँक्यू चला स्पीडअप करा प्लीज आणि टॉससाठी आपण नेरळ आणि ढवळेपाडा या दोन संघांदरम्यान इथे टॉस संपन्न केला जाईल ढवळेपाड्याचा कर्णधार फार कधीपासून उपस्थित आहे त्याचा आपण खऱ्या अर्थानं आभार व्यक्त करूयात आणि मी विनंती करतो आहे दादा आपण टॉस करता मान्यवर पाहुण्यांना नेरळ संघाचा कॅप्टन चला स्पीडअप करा प्लीज टीम नेरळ आणि आमचे ॲडव्होकेट मित्र जगदीश दादांना आपण इथे रिक्वेस्ट करतो आहे या आपल्या शुभ असती शुभ असते आपण इथे टॉस संपन्न करूयात तर ढवळेपडांगाचा कॅप्टन इथे मात्र जोडला गेला आहे अनिकेत प्रेझेंटेशन बॉक्समध्ये टीम कॅप्टनचं करूयात स्वागत टीम नेरळ नेरळकर चला आपला कॅप्टन नेरळ संघाचा कर्णधार चेतन शिंदे चला आपण आणि आमचे आदरणीय ॲडव्होकेट मित्र जगदीश दादांच्या शुभ शुभ असते इथे मात्र टॉस संपन्न केला जातोय द कॉल आणि इथे आलाय काटा टॉस मात्र जिंकलाय टी एरळ मनापासून अभिनंदन चेतन दादा आपला निर्णय काय असणार आहे बॅटिंग पहिल्यांदा बॅटिंग करण्याचा रिस्की डिसिजन अशोकभूमी आहे या निर्णयाच्या मागे आम्ही नेहमी खेळतो धवले संघासोबत तर आम्ही आत्ताच आमची दामदमध्ये मॅच झाली तिथे आमची फिल्डिंग होती पहिले त्यामुळे आम्हाला मॅच गमवावी हो लागलेली तर त्यामुळे आता आज थोडं काहीतरी वेगळं करून बघूया येस आज खुश तुफानी करते तुम्हाला शुभेच्छा टीम नेरळ वन द टॉस अँड दे इलेक्टेड टू बॅट फर्स्ट ओवर टू कॉम्बॉक्स थँक्यू मॅचमध्ये आहे आणि सुरुवात मात्र चांगली झाले अजय भस्माच्या बॅटमधून सुरुवात सुरुवात चांगली होणं फार गरजेचं आहे आज पाहायला गेलं तर गोलंदाजी मधून जीत रोजारिया सात दाबा दिल्या अजय भस्मानं तीन विकेट घेत दहा दाबा दिल्या शेवटच्या षटकामध्ये विजयनं फक्त पाचच दाबा दिल्या क्रॉस पार्टी खेळण्याचा प्रयत्न यावेळेस शॉर्ट मिड विकेट लावून डायरेक्ट हिट झाला असताना कदाचित ट्रबल मध्ये असता इथे क्षेत्रक्षक बॅकअपला खाली पडला आणि त्यानंतर मात्र बॉल मात्र थांबणार नाहीये चंडू सीमा रेषेच्या दिशेनं चाललाय पंचांच्या इशार्याची जरूर आम्ही वाट पाहू सुरुवात चांगली झाले माथेरान संघाची रन्स मिळणार आहे त्या ठिकाणी परंतु पाहूया पंचांचा निर्णयाची वाट आपण पाहूया महेंद्र धुळे पहिलं षडक टाकतोय चार पाच पंजा पाच जामीन टीमची टोटल दोन चेंडूंच्या समाप्तीनंतर नऊ या आकड्यावर अगदी ज्या बाहेर शपल क्रॉस होऊन थोडासा स्कूप लॅप करण्याचा प्रयत्न मात्र केला होता थोडासा फाईन स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न मात्र केला होता इथून मात्र हा चेंडू तेवढाच वेगानं निघून जातोय निर्धाव अजय भस्मा आणि सचिन भस्मा अशी सलामीची जोडी माथेरान टीम कडून आणि यावेळेस मात्र फटक्या कनेक्ट केला आहे बॉलला पाठवल्या हो अगदी व्हेरी फाईन स्ट्रोक लाँग लेग बाउंड्री लाईनच्या दिशेनं चेंडू सीमा रेषा पार कमाल कमाल आहे गोट्यांपार अंपायर सुरुवात मात्र कमाल झाले माथेरान टीम साठी अजय भस्माच्या खर तर सुरुवातीनंतर संख्या आता मात्र झाली ती तेरा दहा वाटी नॉन बोट हा चौकऱ्याचा इशारा येत असताना इथे फलंदाज मात्र इथे फटका फसलाय आणि पहिला धक्का सहन करावा लागेल टीम माथे ना ना। शंकर धोत्रे सर अर्थातच गोट्या अंपायर्स यांच्याकरता पारितोषिक येत आहे एक हजार रुपयाचं ज्या आपल्या आयोजित आयोजक आयो मॅडम आहेत सौभाग्यवती माधवीताई नरेश जोशी या स्पर्धेच्या पुरस्कर्त्या त्यांच्या वतीनं हे एक हजार रुपयाचा कॅश प्राईज पंच शंकर धोत्रे अर्थातच गोट्या अंपायर या नावाना प्रसिद्ध असणाऱ्या या पंचांकरता थँक्यू थोडी एनर्जी लेवल वाढेल सत्तावीस मे रोजी खरं तर याच क्रीडांगणामध्ये तुम्हाला राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा पाहायला मिळेल आणि ज्याच्यामध्ये पाच किलो चांदीची गदा आणि महिंद्रा थारशी पारितोषिक असणारी सगळ्यात मोठी स्पर्धा या क्रीडांगणावर तुम्हाला पाहायला मिळेल आणि त्या स्पर्धेमध्ये तर हिंद केसरी सिकंदर शेख आणि त्याचप्रमाणे महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे यांच्यामध्ये असलेला प्रदर्शनीय या सामना याच मैदानावर सत्तावीस मे रोजी पाहायला मिळेल आणि नक्कीच त्या खरं तर उस्ती स्पर्धेची सुद्धा सगळ्यांना उत्सुकता लागले गल्लीमध्ये चाललेला हा चेंडू रन मात्र मिळेल या ठिकाणी सिंगल एकेरी दहावेनं टीमच्या टोटलमध्ये ॲड होईल एक, एक रन आणि धावसंख्या जाऊन पोहोचले ती चौदा फोर्टीन रन्स पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी संपतो आहे आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टीम माथेरान एक बाद चौदा बावन्न धाबा करायच्या त्या मॅचमध्ये त्यामुळे अजूनही तीन षटकांचा खेळ बाकी आहे आणि या तीन षटकांमध्ये जिंकण्यासाठी जवळजवळ अडतीस धाबांची आवश्यकता असेल नक्कीच मोठी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते संपूर्ण रायगड ठाणे नवी मुंबई मुंबई परिसरामध्ये पालघर जिल्ह्यामध्ये सर्वत्र मात्र या स्पर्धेची चर्चा सुरू आहे ते अर्थातच मावळच्या भावी खासदार सौभाग्यवती माधवीताई नरेश जोशी यांच्या वाढदिवसाप्रित्यर्थ आपण पाहिलं पहिल्याच रात्री खरं तर सर कर्नल दिलीपजी वेंगसरकर सर, सर ज्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा आपण पाहिला मराठी सिनेसृष्टीमधील आणि नाटककर्मी आपण महत्व अभिनेत्रे दिगंबरजी नाईकसुद्धा या ठिकाणी उपस्थित होते आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये मात्र या खऱ्या अर्थानं आपण उद्घाटनीय ओपनिंग सेरेमनी रंगारंगी कार्यक्रम आपण एन्जॉय केला मग आजच्या रात्री आपण पाहिलं तर कर्जत कालापूर विधानसभा मतदारसंघाचे कार्यक्षम आमदार सन्माननीय महेंद्र महेंद्रशेठ तोर्वेसाहेब त्यांची उपस्थिती मात्र आज या स्पर्धेला लाभली सगळ्या स्तरामधून या संपूर्ण स्पर्धेची चर्चा संपूर्ण स्पर्धेची कौतुक होत असताना इथे अपील पाहायला मिळाले अपील मात्र नाकारली जाते आणि इथे मात्र डॉट मॉल धावसंख्या स्थिर आहे आपण पाहतो आतापर्यंत पंधरा फिफ्टीन ऑन बोट अजय भस्मा आणि वैभव परब अशी जोडी आहे बावन्न धावा चेस करायच्या आहेत पहिल्या षटकामध्ये मी तर म्हणेन थोडी सरासरी राखली होती परंतु ही सरासरी प्रत्येक षटकामध्ये राखावी लागणार आहे आणि तरच मात्र माथेरान टीमसाठी मात्र हे लक्ष सोपं होऊ शकेल आणि अजय भस्मा ज्याच्याकडे क्वालिटीज आहेत परंतु वैभवला सुद्धा तेवढ्याच ताकदीचा खेळ करणं गरजेचं असेल या मॅच मध्ये इथे मात्र यष्टीरक्षक चकला आणि बॉल लाँग स्टॉप सीमा रेषा पार चार ताबान करतात चौकाराच्या सहाय्याने टीमचे टोटल मात्र जाऊन पोहोचले ते एकोणीस या आकड्यावर नाईन्टीन द बोर्ड धावा जरूर आहेत खरं तर पहिल्यांदा बॅटिंग करत असताना जो विली संघानं जमा केल्यात परंतु त्याच बरोबरीनं मात्र त्या धावा वाचवाव्या सुद्धा लागणार आहेत इथे पाहूया पाहायला गेलं तर थोडासा मंगडिंगचा प्रकार आणि नॉनस्ट्राईक एंडच्या फलंदाजाला यावेळेस मात्र बाद केले गोलंदाज विवेक गायकवाडनं थोडंसं प्रेझेन्स ऑफ माइंड प्रसंगावधान दाखवलं आणि इथे मात्र मंकडिंगचा शिकार फलंदाज पात आणि वेगळा प्रकार मात्र पाहायला मिळाला आणि इथून मात्र वैभव वैभवला मात्र ग्रीज सोडावी लागते अगदी दुर्दैवी आपण म्हणूया इथून मात्र फलंदाज निराश माने मैदानाच्या बाहेर विकेट गमवावी लागले ती वैभव परबला खरं तर पाहायला गेलं तर थोडासा रिचा पुढे होत आणि त्याचा फायदा मात्र उठवला कारण गोलंदाजानं एका अटॅम्प मध्ये केलं नसावं अगोदर सुद्धा त्यानं थोडस लक्ष ठेवलेलं असावं इथे सुद्धा थोडस संधी होती या ठिकाणी बॅकअपला खूप दूरवर मात्र फिल्डर आहे तोपर्यंत मात्र रन कंप्लीट झाल्यात दोन पुन्हा एकदा बॅकअप चुकले आणखीन एकदा प्रयत्न ही तिसरी कम्प्लीट होत असताना थोडासा सावळा गोंधळ सावळा गोंधळ सुरू आहे लेग इशारा मात्र पंचांचा येतोय लेग स्वरूपात या तीन तीन धावा प्राप्त होतात माथेरान टीमला धावसंख्या तीन ने पुढे जाईल आणि स्कोर जाऊन पोहोचतो येतो बावीस या आकड्यावर ट्वेंटी टू रन्स हो ना बोध नाव त्यामुळे विकेट जरी गेले असली तरी इथे मात्र धावा मिळाल्यात मग लेग स्वरूपामध्ये येऊ द्या अवांतर स्वरूपामध्ये येऊ द्या परंतु गरज आहे माथेरान टीमला मात्र सामना जिंकण्यासाठी धावांची गरज आहे बावन्न करायच्या अजूनही तीस करायच्या चेंज ऑफ पेस थोडस डीमॅक गतीने टाकलेला हा बॉल लवकर पिक केला स्क्वेअर लाग बाउंड्री लाईनच्या दिशेनं चेंडू एक टप्प्यानिशी चार धावांकरता चौका धावसंघ जाऊन पोहोचले चौकाराच्या सहा न सव्वीस वर ट्वेंटी सिक्स रन्स ऑन अ बोर्ड पहिल्या षटकामध्ये चौदा धाबा होत्या या ओव्हरमध्ये आतापर्यंत आपण पाहिल्या तर बारा धावा खर्च केल्यात त्या विवेक काय कबाडनं यापैकी हा बॉल शॉर्ट स्क्वेअर लेकडे पंचांच्या बाजूने मात्र बॉल निघाला डीप मधून फिल्डर येऊन बॉल उचलेल तोपर्यंत मात्र सुंदर रनिंग बिडि विकेट म्हणावी लागले दों द्रन, दों द्रन मात्रा मात्रा दोन रन दोन रन या ठिकाणी कम्प्लीट झाल्या एक एक धावेसाठी मात्र धावता तिथे मात्र धावांची किंमत कळते आता मात्र मातेन संघाच्या फलंदाजांना आणखीन दोन धाबा पदरात पाडून घेतल्या धावसंख्या दोन ने पुढे जाऊन पोहोचले ती अठ्ठावीस या आकड्यावर म्हणजे या ओवरमध्ये सुद्धा पाहायला गेलं तर चौदा धावा आल्याच पहिल्याही षटकामध्ये चौदा दुसऱ्याही षटकामध्ये चौदा अशा तब्बल अठ्ठावीस धावा मैदानामध्ये पाण्याची मागणी केली जाते मी विनंती करतोय संयोजकांना की आपण पाण्याची पूर्तता करावी अठ्ठावीस धाबा आल्यानंतर आता मात्र येणाऱ्या बारा बॉलमध्ये गरज आहे ती चोवीस धाब संख्येची ट्वेंटी फोर रिक्वायर्ड नाव रिमेनिंग ट्वेल असं समीकरण आता थोडंसं सोपं काहीसं सोप्प होत असताना मातेरां टीम प्रत्येक षटकामध्ये इथून मात्र बारा धाबा करायच्या आहेत पहिल्या दोन ओव्हर्समध्ये अठ्ठावीस दाबा आल्यात पुढच्या दोन ओव्हर्समध्ये चोवीस दाबा हव्यात टीम हाडल पाहायला मिळते जोबिली संघाकडून कारण आता मात्र फार निर्णायक षटक असेल तिसरं षटक फार महत्वाचं असेल या मॅचला दिशादर्शक षटक मात्र हाताळावं लागेल इथे मात्र पाहूया कोणत्या गोलंदाजाची निवड केली जाते कारण हे षटक म्हटलं की अगदी डिसाइडर असेल या मॅचमधील कारण या ओव्हरमध्ये जर कमी दाबा पाहायला मिळाल्या तर शेवटच्या षटकामध्ये थोडंसं अंतर धावांचं वाढलं तर थोडंसं दडपण टाकता येऊ शकतं आणि तोच विचार मात्र केला असा बा थोडीशी शॉर्ट टीम मिटिंग आपल्याला पाहायला मिळाली श्री इलेवन जोविल या संघाकडून कमालीची स्पर्धा रंगत असताना प्रचंड मेहनत घेतले ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी ज्याच्यामध्ये व्यवस्थापक आपण पाहतो दर्शनजी बोडक असतील मॉन्टी कदम असतील कुणालजी जोशी असतील रोहन तांबोळी असतील मोहित मिळमिणे असतील त्याचबरोबरीनं संपूर्ण टीम मॅनेजमेंट आपण पाहिली ना तर मग आमचे अमोल असेल चेतन असेल नी प्रचंड मेहनत घेतले खरं तर सगळ्यांनी सगळ्यांचीच नावं नाहीत परंतु जी मेहनत घेतली ना ह्या टीम गोळा करण्यापासून अगदी टीम वेळेमध्ये पोहोचतात की नाही कारण स्पर्धा म्हटल्या तर फक्त आयोजन स्टेज उभारून जमत नाही तर त्याच्या पाठीमागे असणारी प्रचंड मेहनत असते भन्नाट वेगानं अगदी बुंधाट टाकलेला करंडुळेचा हा यॉर्क आपल्याला मिळाला डॉट बॉल निर्धाव चंडू आता हे चॅलेंजिंग असेल हे षडक खेळणं कारण समोर मात्र तेवढाच ताकदवन गोलंदाज सुद्धा आहे दिग्गज खेळाडू आहे बदलापूर टेनिस क्रिकेटमधील एक कोहिनू हिरा आपण म्हणूया करंड धुळे टॉटबॉल निर्धाव चंडूची सांगता आता मात्र येणारे अकरा बॉल चोवीस धावांची आवश्यकता यावेळेस मात्र स्क्वेअर ऑफ द विकेट फटका पाठीमागे फिल्डर बराच लॉन्ग चेस आहे बॅकवर्ड स्क्वेअर क्षेत्रामध्ये परंतु बराच धावला आहे इथे पाहायला गेलं तर कॉलिंग नव्हतं आणि त्याचमुळे रनआउटच्या स्वरूपात फलंदाज होईल बाद एकच धाव प्राप्त झाली धावसंख्या एकने पुढे जात असताना एकोणतीस या आकड्यावर आणि इथे मात्र तर रनआउटच्या स्वरूपात इथे मात्र मोहरा गमावलाय तो माथेरान संघानं अगदी निर्णायक क्षणाला नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये प्रतीक शिंदे येतोय फटका चांगला होता खरं तर मागच्या बॉलवर दोन धावा यायला तशा अडचणी नव्हत्या कारण लॉंग चेस होता फिल्डरसाठी आणि अगदी सीमारेषे लगत मात्र तो चेंडू सुद्धा गेला होता त्यामुळे सगळ्यांनाच असंच वाटलं होतं की कदाचित दोन धाव होतील पूर्ण परंतु कॉलिंग नव्हतं अगोदरच कदाचित एकच धाव घ्यायची हाच मनामध्ये विचार असावा शॉर्ट ऑफ लेन कुटप्प्याचा बॉल पुलचा वेगवान फटका बॅकवर्ड स्क्वेअर लाईक बाउंड्री लाईनच्या दिशेनं चेंडू वेगानं सीमा पार चौका धावसंख्या मात्र पुढे जात असताना स्कोर जाऊन पोहोचलाय तो तेहतीस वर थर्टी थ्री रन्स ऑन अ बोट कारण धुळे पुन्हा एकदा सज्ज विकेट ना इथे फटका फसलाय बॉल उंचावर जास्त आहे शेतरक्षक येत आहे त्या ठिकाणी चेल मात्र सुटलाय इथे पहा रन घेण्यासाठी मात्र रेस लागले रन्स कंप्लीट होत असताना या टाळ्यांचा आवाज मात्र माथेरान संघाच्या स्क्वॉड मधून कडकडकडाडल्या टाळ्या आणि नक्कीच पाहायला गेलं तर थोडस अपेक्षेनुसार घडताना दिसत नाहीये श्रीलेमन चोविली संघाच्या दृष्टिकोनातून तीन धाव्यांना टीमची टोटल मात्र पुढे जाऊन पोहोचले ती छत्तीस या आकड्यावर थर्टी सिक्स थर्टी सिक्स काय रनिंग बिटवीन द विकेट होती जेलकडे पाहि पाहिलं सुद्धा नाही त्यांनी जेल झाला असता कम्प्लीट तरी चालला असता परंतु जेल सुटला तर हा विचार मात्र त्यांनी केला आणि त्याचमुळे मात्र या तीन धाबा अगदी सर्कलमध्ये आपण पाहिलं तर तीन धाबा पूर्ण सुद्धा झाल्या छत्तीस धाबा धावफलकावर आहेत अजूनही सोळा धाबांची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी असेल चेंडू बाकी आहेत या ओव्हरमधले दोन आणि म्हणजे आठ चेंडू बाकी आहेत आणि आठ बॉलमध्ये सोळा प्रत्येक चेंडू मागे दोन धाबा असं समीकरण आता मात्र असेल ते माथेरान संघासमोर करण धुळेला काहीतरी करावं लागेल शेवटच्या षटकामध्ये आपल्या साथी गोलंदाजाला मात्र जास्त धाबांचं पाठबळ द्यायचं असेल तर हे दोन चेंडू मात्र निर्णायक ठरतील या मॅच मध्ये आणि एखादा चांगला चेंडू हवा आहे करण धुळेकडून आणि तीच अपेक्षा असेल जुबिली संघाच्या समर्थकांची पुन्हा एकदा थोडासा शपल खेळण्याचा प्रयत्न वेगानं पहा फॉलो थ्रू मध्ये वेगानं पुढे गेला होता करण आणि त्याच कारणासह इथे मात्र धाव बनू दिली नाही हा डॉट बॉल आला आहे निर्धाव चेंडूची सांगता आता मात्र चेंडू बाकी सात आणि जिंकण्यासाठी सोळा धावांची आवश्यकता माथेरान टीमसाठी हा निर्णायक चेंडू असेल या बॉलवर काही झालं तरी माथेरानला धावा हव्यात कितीही आल्या तरी चालतील तेवढं तेवढं शेवटच्या षटकामधलं टेन्शन दूर होऊ शकतं पाहूया शेवटच्या बॉलवर मात्र किती अंक दडला आहे प्रयत्न पुन्हा एकदा अगदी स्क्वेअर ऑफ द विकेट हा फटका सिंगल येईल एकेरी एक रन न होईल धावसंख्येमध्ये बदल चांगलं षटक चांगलं कम बॅक मात्र तदनंतर करण धुळेचं पाहायला मिळालं धावसंख्या एकने पुढे जाईल आता मात्र धावसंख्या झाली ती सदतीस जावा थर्टी सेवन आणि शेवटच्या षटकामध्ये माथेरान संघाला विजयासाठी पंधरा धावांची आवश्यकता चौथं आणि अंतिम षटक निर्णायक षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर मात्र सज्ज होईल प्रमोद प्रमोद येतोय धावा वाचवायच्या आहेत पंधरा धावांची आवश्यकता माथेरान संघाला हा सामना जिंकण्यासाठी आणि सगळ्यांची नजर मात्र या मॅचकडे लागले प्रमोद वारकडे बा बाहेरून मात्र हा फटका खेचला होता ऑन साईड फिल्डिंग थ्रो सुद्धा चांगला आहे फलंदाज बाद पहिल्याच बॉलवर इथे मात्र रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज होईल बाद अडचणी वाढल्यात माथेरान संघाच्या ही रन एक जरूर मिळेल येणारे पाच चेंडोणे आता मात्र चौदा धावांची आवश्यकता काढण्याचा त्या ठिकाणी संकल्प होता त्याला स्ट्राईक हवी असावी कदाचित इथून मात्र थोडंसं मिसअंडरस्टँडिंग झालं कम्युनिकेशनचा गॅप पाहायला मिळाला आणि त्याच कारणास्तव इथे मात्र प्रतीक शिंदेची महत्वपूर्ण विकेट मात्र गमावी लागली टीम माथेरानला पाच चेंडू शिल्लक आहेत अजून या मॅचमध्ये आणि जिंकण्यासाठी हव्या आहेत त्या चौदा धावा फोर्टीन रिक्वायर्ड नाव एखादा मोठा फटका या पुढच्या दोन बॉलमध्ये खेळावाच लागेल तो माथेरान संघाला जर पुढे जायचं असेल या मॅचमध्ये तर इथून मात्र नवीन येणारा फलंदाज आपण पाहतोय नयन सुतार नयन रम्य कामगिरी करावी लागेल दुसऱ्या बाजूला अजय भस्मा एंडचा फलंदाज अजूनही तर आहे खेळपट्टीवर पट्टीवर हुक करण्याचा प्रयत्न इथे मात्र धाबत सुटलाय अजय परंतु इथून परतावं लागेल फ्रनआउटच्या स्वरूपात आणखीन एक फलंदाज मात्र बाद होईल आणि यावेळेस मात्र आल्या पाऊली माघारी फिरावं लागेल ते नयन सुतारला परंतु अखेरीस मात्र ही स्ट्राईक आपल्याकडे ठेवले ती अजय भस्मा हुंगारा देत गेलाय रक्षकाच्या हातामध्ये डॉट बॉल निर्धाव चेंडूची सांगता आणि कम्मालीची बॉलिंग शेवटच्या षटकामध्ये आपण पाहतोय प्रमोद कडून आता मात्र शेवटचे तीन चेंडू शिल्लक आहेत आणि या माथेरान टीम ला जिंकण्यासाठी चौदाची गरज तीन चेंडू आणि चौदा दाबा काही झाला तरी या बॉल वर एखादा मोठा फटका हवा आहे बाट ठे तेवढीच फिरली परंतु इथे रक्षक गट डगमगला आणि चेंडू मात्र पाठीमागे चाललाय लॉंग स्टॉप रिजन कडे आणि अगदी निर्णायक क्षणाला माथेरान टीमसाठी हा नशिबाचा कौ प्रत्येक सामना मात्र कमालीच्या चुरशीचा पाहायला मिळालाय इथे या मैदानावर सामना रंगलाच नाही मग सार काही व्यर्थ अगदी निर्णायक क्षणाला मात्र क्रिकेट हा खेळच असा आहे अनप्रडिक्टेबल कधी काय होईल सांगू शकत नाहीये आणि तसाच प्रकार मात्र मिळाला अगदी बाईच्या स्वरूपात मात्र चार धाबा प्राप्त झाल्या आता मात्र येणारे शेवटचे दोन चेंडू आणि अजूनही दहा धाबांची आवश्यकता मात्र असेल हा सामना जिंकण्यासाठी दोनही डिक्लेअर फटके मारावे लागणार आहेत एक चौकार एक षटकार आणि अशाच पद्धतीनं मात्र इथून अजय भस्माला ही लढाई जिंकता येऊ शकतं त्यामुळे पाचवा चेंडू हा निर्णायक चेंडू असेल या मॅच मधील हा सामना मात्र शेवटच्या बॉल पर्यंत रंगणार की आता मात्र याच बॉलवर मात्र या सामन्याचा सा निकाल जवळ जवळ स्पष्ट होणार हा चेंडू घेऊन प्रमोद तयार हा बॉल यावेळेस मात्र ऑफ स्टंप लाईन वरच असल्या श्रीरक्षकाच्या हातामध्ये आणि निर्धाव चेंडूची सांगता आता पाहायला गेलं तर या चेंडूनंतर संपूर्णपणे या मॅचमध्ये श्री इलेव्हन जोवेली संघ हाबी होत असताना एक चेंडू आणि दहा दहा गोलंदाजांनी कोणतीही चुकी केली नाही तर मात्र नक्कीचा सामना मात्र जोवेली संघाच्या किशामध्ये नेक्स्ट मॅच दोन्ही टीम सज्ज राहा यावरचा हा फटका ऑन साईडला चेंडू सीमारेषेच्या पलीकडे चार धाबांकरता एक फटका कमी पडला माथेरान संघ शोधावा लागेल तुम्हाला कुठे चुकी झाली परंतु चांगली टक्कर चांगली लढत मात्र माथेरान टीमनं सुद्धा दिली ती बलाढ्य जोवेली संघाला सामना मात्र सहा धाब्यानं मात्र गमावलाय लक परंतु चांगला खेळ मात्र राहिला या स्पर्धेमध्ये तो माथेरान संघाचं अभिनंदन टीम श्री इलेवन जोवेली नेक्स्ट मॅच ढवळेपाडा विरुद्ध श्रीलेवन नेरळ पावी खासदार श्रीलेवन नेरळ संघ करच्या मैदानामध्ये